नमस्कार, आवाज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. काल परवाच अर्थसंकल्पीय बजेट आपल्यासमोर सादर झालं. मात्र SC ST साठीची नेमकी तरतूद काय, बोलण्यासाठी आहे अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर विलास आळव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत. तर कसं बघताय या तरतुदीकडे? भारतामध्ये अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती 16% आहे 2011 जनगणनेनुसार, आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 8% आहे. महाराष्ट्रासाठीची ही तरतूद कशी असायला पाहिजे? महाराष्ट्राकरता केंद्र सरकार 2020-21 करता SC करता साधारणत 9% अर्थसंकल्पीय आर्थिक तरतूद, तर साधारण 6% ही ST करता अंतर्गत तरतूद केलेली आहे. एवढी मोठी तरतूद केंद्र सरकार राज्य सरकारकडून होते, मात्र ह्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसत नाही. हां, बरोबर आहे. ही तरतूद लोकसंख्येनुसार व्हायला हवी, परंतु असे होताना दिसून येत नाही. त्यांच्या लोकसंख्येपेक्षा ही तरतूद फारच अल्प आहे. नीती आयोगाच्या सूचनेनुसार जी तरतूद व्हायला हवी त्यापेक्षा देखील केंद्र सरकारची तरतूद SC करता अनुक्रमे 56,000 कोटी रुपयापेक्षा कमी आहे. तसेच ही तरतूद ST करता अंदाजे 24,000 कोटी रुपयांनी कमी आहे. आज आपण आवाज नुसती बोलणार नाही. सत्य